नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे मजेत ना? तर मी मंजुश्री सासुरे तुमचं स्वागत करते की आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मराठमोळी अमेरिकन. आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की तुम्हाला इथले अपार्टमेंटमधले आतमधून घरं कसे आहेत हे दाखवेन म्हणून. तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात असणार आहे. म्हणजे आज तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे की आतमधून घरं कसे आहेत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर 2 4 8 8 5 हे आहे आमच्या इकडच्या बिल्डिंगचा नंबर आहे. आणि तर इथं आहेत ह्या बिल्डिंगमध्ये किती रूम्स आहेत ह्याचे नंबर दिलेले आहेत. आणि इथं आहे त्याचं डोअर बेल आहे. आणि आहे आमचा 2208 हा आहे आमचा रूम नंबर. तर इथून हे बेल वाजवलं ना आपल्याला वरती आपल्याला आवाज येतो. तर हे आहे आमच्या बिल्डिंगचं मेन डोअर. ह्याला पण लॉक आहे. हा आहे जिना. वरती आमची रूम आहे. तर अगोदर त्या अगोदर हे दाखवतो तुम्हाला. तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला पोस्टल सर्व्हिस इथली कशी आहे. तर काही रूम बिल्डिंगला तशी दिली आहे पोस्टल सर्व्हिस आणि काही बिल्डिंगला अशी दिली. आमच्या बिल्डिंगमध्ये आतमध्येच आहे. आणि हे बघा 208 हा आहे आमचा रूम नंबर. आणि हा आमचा बॉक्स नंबर, लेटर बॉक्स नंबर पण दाखवतो. हे आहे वरच्या बिल्डिंग म्हणजे वरच्या मजल्याचं डोअर. इथून आपण ते एंटर करू शकतो. ते वर 4 रूम आहेत. हा आहे आपला रूम नंबर 208. चला तर या आतमध्ये. वेलकम. या रूम मध्ये एंट्री केल्या केल्या इथं आहे रूमला. त्याला लागूनच एक स्टोरेज दिला आहे. त्यामध्ये आम्ही सगळे जॅकेट्स, विंटर जॅकेट्स, शूज वगैरे सगळे ठेवलं आहे. नंतर इकडं आहे लॉन्ड्री रूम. ही आहे लॉन्ड्री रूम. इकडं आहे वॉशिंग मशीन. आणि इकडे आहे ड्रायर. अमेरिकेमध्ये कुठल्याही घरी गेला तर तुम्हाला वॉशिंग मशीन आणि ड्रायर हे बघायला मिळेल. कारण इकडे थंडी खूप असल्यामुळं इथं कंपल्सरी वॉशिंग मशीन आणि ड्रायर दिलेलं असतं. इंडियामध्ये आपल्या वॉशिंग मशीन असते पण ड्रायरचा एवढा काही यूज होत नाही. हे इकडे आहे कार सीट. मनोसाठी आम्ही कार सीट घेतलं आहे. आणि इथं आहे व्हॅक्युम क्लीनर. म्हणजे इथं थंडी असल्यामुळं इथं सगळं रूम मध्ये कार्पेट दिलं आहे त्यांनी. आणि त्यांना व्हॅक्युम क्लीनरनं झाडावं लागतं. आणि इकडे आहे डेली वेअरचे आम्ही कपडे वगैरे ठेवले. आणि इथं आहे सगळं वॉशिंगचं सामान ठेवलं आहे आम्ही सगळं. तर ही आहे आपली लिव्हिंग रूम, ज्याला की आपण हॉल म्हणू शकतो. तर ह्या कोपऱ्यात आम्ही एक लॅम्प ठेवला आहे. त्यानंतर ह्या भिंतीवरती असं थोडंफार डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे फ्रेम्स वगैरे लावून. आणि तुम्ही बघू शकता की इथं खाली पूर्ण मॅट केला आहे जेणेकरून आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळेल. अशा प्रकारची घरामध्ये काळजी घेतली आहे त्यांनी. आणि त्याचप्रमाणे इथं थर्मोस्टॅट दिला आहे ज्याकरून आपण ह्या पूर्ण घराचं आपण रूम टेम्परेचर कंट्रोल करू शकतो हीट किंवा कुलिंग मध्ये. आणि अशा प्रकारे इथं एअर डक्स दिले आहेत जेणेकरून आपण हीट किंवा कुलिंग करतो ना तेव्हा इथून सगळं रूम मध्ये कंट्रोल मध्ये येतं. तर इथे बघू शकता की अमेरिकेतले प्लग पॉइंट सुद्धा वेगळे आहेत. तर हे बघा पिन पण अशी आहे आणि इथले प्लग पॉइंट पण असे वेगळ्या अशाच प्रकारचे दिलेले आहेत. जसं इंडियामध्ये आपल्याला 240 व्होल्ट 50 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी असते तसं अमेरिकेमध्ये 120 व्होल्ट 60 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी आहे. तर असा आहे आमचा हॉल. त्यानंतर इकडे आहे एक्स्ट्रा एरिया दिलाय ज्यामध्ये आपण डायनिंग टेबल वगैरे ठेवू शकतो. इथं आम्ही पूजा केली आहे छोटी.
चला तर आता आपण गॅलरी दाखवते तुम्हाला कशी आहे ते। हे सगळं स्लायडिंगचं डोअर आहे आणि इथं नेटचं पण डोअर दिलं आहे त्यांनी, म्हणजे आपल्याला डोअर ओपन करून करू शकतो। तर अशी आहे गॅलरी, गॅलरीतून असा सगळा व्ह्यू दिसतो। हे पूर्ण लाकडाचं आहे, हे बघा बघू शकता तुम्ही, आणि फळ्या दिसतात सगळं। हे सगळं लाकडाचं बांधकाम केलेलं आहे इथे। हे बघा असे कर्टन दिले आहेत त्याने। हे आपल्याला पाहिजे तेव्हा असे हे इथे एक स्टिक दिलेले आहे, हे स्टिक फिरवलं की ओपन पण होतात आणि क्लोज पण होतात। तर हे आहे आमचं ओपन साइडेड किचन, जे की आपण दोन्ही बाजूने एंटर करू शकतो। इकडे एक डोअर आहे आणि त्या एक डोअर आहे। त्यानंतर इकडे आहे गॅस, जे की पूर्ण गॅसवर चालतो। हे असे कॉइल्स दिलेले आहेत, आपल्यासारखं बर्नरचा गॅस नाही इकडे। आणि हे बघा इथं ते स्विच आहेत, हे स्विच ऑफ। इथं कळतं की आपल्याला लांबून पण कळतं की गॅस चालू आहे की बंद आहे। इथं लाईट्स लागते। आणि जसं आपण इंडियामध्ये टाकी आणतो गॅसची टाकी, तशी इथे गॅसची टाकी नसते। इथं घराला सेंट्रलाइज गॅस कनेक्शन दिलेले असतात, जे की आपण पेमेंट वगैरे नाही केलं तर ते ऑनलाईन गॅस कट करू शकतात। त्यानंतर लगेच इथं खाली आहे अवन दिले आहे, ज्यामध्ये आपण केक वगैरे काही पण बनवू शकतो, बेक करू शकतो। इकडे आहे डबल डोअर फ्रीज। आपल्या इंडियामध्ये ज्या भाज्या मिळतात त्या सगळ्या प्रकारच्या भाज्या फ्रूट सगळं मिळतं इकडं, फक्त वेगळं म्हणजे दूध। हे बघा आपल्या इंडियामध्ये पॉकेटमध्ये दूध मिळतं, इकडं असं गॅलनमध्ये देतात। आणि हे 8 दिवस टिकल अशी त्याच्यावर प्रोसिजर केलेली असते। आपण फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस हे दूध वापरू शकतो। त्यानंतर इकडे आहे डिश वॉशर, हे बघा बघू शकता तुम्ही। हे असं भांडे यामध्ये ठेवायचं आणि लावून दिलं ना, टाइम सेट केलं की आपोआप भांडे एक तासाच्या आत भांडे धुवून निघतात। त्यानंतर इकडं किचन मध्ये सगळे असे स्टोरेज बॉक्स दिलेले आहेत त्याने। तर इकडे आहे बेसिन, यामध्ये इकडं थंडी खूप असल्यामुळे आहे ना, हे बघा इकडं ह्या नळाला कायम गरम आणि थंड दोन्ही पाणी येत। असं आहे आमचं किचन। नंतर इकडं आहे बाथरूम, इथं आहे बेसिन, इथं दोन्ही बाजूला मिरर दिलेला आहे आणि वरती लाईट्स असे आहेत इकडे। त्यानंतर इकडे आहे बाथटब आणि वरती आहे शॉवर। इथं स्टोरेज दिलेला आहे, ज्यामध्ये की आपण बाथरूमचं सगळं सामान ठेवू शकतो, म्हणजे साबण वगैरे काही जे पण यूज होतं ते सगळं सामान यामध्ये ठेवू शकतो। तर अमेरिकेमध्ये कुठेही आलात की तुम्हाला अशाच प्रकारचे बाथरूम बघायला मिळतील। त्यानंतर चला तर आता तुम्हाला बेडरूम कशा आहेत दाखवते। इथे एक स्टोरेज दिलेला आहे त्यांनी, म्हणजे की आपण काही पण सामान ठेवू शकतो। हाच आहे, हे आहे पहिली बेडरूम। तर ही आहे पहिली बेडरूम, आपण सगळे कपडे वगैरे काही पण ठेवू शकतो। अशा प्रकारचे कबर्स दिलेले आहे। तर ही आहे आमची बेडरूम। तर इकडे आहे दुसरी रूम, जी आम्ही ऑफिसचं सेटअप केलेलं आहे। त्यांचं वर्क फ्रॉम होम असतं त्याच्यामुळं
इथं ऑफिसचं सगळं सेटअप लावलेलं आहे. त्यानंतर त्याच तिकडच्या रूम मध्ये आहे तशीच इकडे पण कबर्स दिलेले आहेत. आम्ही अनवॉन्टेड ज्या वस्तू आहेत त्या इकडे ठेवलेल्या आहेत, बॉक्सेस वगैरे. तर असं आहे आमचं अपार्टमेंट मधील घर. कसा वाटला हा व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा, ज्याने मला प्रोत्साहन मिळते की असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, हसत राहा. बाय बाय.